कवितेच्या जगात साहित्य समूह नाती जपूया आपुलकीची। रामनवमी व हनुमान जयंती निमित्त कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि प्रेम कवी सागर चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, श्री रामनवमी व हनुमान जयंती निमित्ताने कवितेच्या जगात या साहित्य समूहात आयोजित काव्य वाचन स्पर्धेत मी प्राध्यापिका कल्पना निंबोकर अंबुलकर सहभाग घेत आहे। कवितेचे नाव आहे न्यायप्रिय राजा राम। ऐसा पुत्र मिळावा सर्वा आशा लागते लोकांना, रामाच्या चरित्राची कथा ऐकावी वाटते सर्वांना, रामाच्या चरित्राची कथा ऐकावी वाटते सर्वांना। 14 वर्षाचा वनवास सहज भोगला वचनासाठी, 14 वर्षाचा वनवास सहज भोगला वचनासाठी, न्यायप्रिय बनला जगी जगला रघुकुल प्रतिष्ठेसाठी, न्यायप्रिय बनला जगी जगला रघुकुल प्रतिष्ठेसाठी। सीतामाईची लाभली साथ, सीतामाईची लाभली साथ, वनवास भोगला दोष नसताना का ऐकले रामा लोकांचे ती निर्दोष असताना, का ऐकले रामा लोकांचे ती निर्दोष असताना। जगासाठी पुरुषोत्तम तू, जगासाठी पुरुषोत्तम तू, सीता उपेक्षित राहिली जगताना, जगासाठी पुरुषोत्तम तू, सीता उपेक्षित राहिली जगताना। का धरणीच्या उदरी सामावली रामा तू जवळ असताना, का धरणीच्या उदरी सामावली रामा तू जवळ असताना। लक्ष्मण बंधू भरत शत्रुघ्न प्रेम तुझे अपार बंधुवर, लक्ष्मण बंधू भरत शत्रुघ्न प्रेम तुझे अपार बंधुवर, तितके शबरीवर अहिल्या कैकई कौशल्या माईवर, अहिल्या कैकई कौशल्या माईवर। अंजनीचा पुत्र तो, अंजनीचा पुत्र तो बजरंग दास तुझा पहिला, तुला ठेवणी हृदय मंदिरी स्वतःचा प्राण तुझ्यावर वाहिला, तुला ठेवण हृदय मंदिरी स्वतःचा प्राण तुझ्यावर वाहिला। एक पत्नी व्रता तू, एक पत्नी व्रता तू रामा पुरुषोत्तम तुला म्हणतात, पवनपुत्र हनुमान याला ब्रह्मचारी मानतात, पवनपुत्र हनुमान याला ब्रह्मचारी मानतात। सारे महिमा तुमचा जाणतात, सारे महिमा तुमचा जाणतात। माझी कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।